नमस्कार, मी भाग्यश्री पाठक। मार्केट आणि मी हा सोप्या मराठीतून शेअर मार्केट समजावून सांगण्याचा माझा एक उपक्रम आहे। मी 27 आणि 28 तारखेला कोर्स ठेवला आहे। हा कोर्स ठाण्याला आहे, ऑफलाईन आहे। 9 ते 12, दुपारी 1 ते 4 असं शनिवारी आणि तसंच रविवारी असं 12 तास शिकवलं जातं। हा क्रॅश कोर्स आहे। ज्याला कोणाला चौकशी करायची असेल त्यांच्यासाठी मोबाईल नंबर 9699615507 या नंबरवर तुम्ही चौकशी करू शकता। 9699615507। आता आज मार्केट संपल्यानंतर काय काय घडलं याचा उपयोग तुम्ही दुसरे दिवशीच्या व्हिडिओ मार्केट करण्यासाठी करायचा असतो, पण तुम्ही करत नाही आहेत असं वाटतं। कारण परत रात्रीतून ज्या गोष्टी कळतात त्या मी दुसरे दिवशी सकाळच्या व्हिडिओत सांगत असते, तर आज जे काही घडतं तेही तुम्ही पाहायला हवं। आरती इंडस्ट्रीला मोठं सप्लाय कॉन्ट्रॅक्ट मिळालं, 9 वर्ष मुदतीचं आणि 3000 कोटींचं हे कॉन्ट्रॅक्ट मिळालं। ही ऑर्डर पूर्ण करण्यासाठी त्यांना नवीन कॅपेक्स म्हणजेच नवीन पैसा घालण्याची गरज नाही। शिवाय आरती इंडस्ट्रीज हा केमिकल क्षेत्रातला शेअर आहे, खूप वाढली आहे किंमत असंही नाही। केमिकल शेअरची किंमत रिझनेबल चालू आहे। लार्सन अँड टुब्रोला सौदी अरेबियाकडून EPC ऑर्डर मिळाली। डिश TVच्या बोर्ड ऑफ डायरेक्टर्स पूर्णपणे बदलण्यात आले। CESC हिला नॉन कन्व्हर्टेबल डिबेंचर्समार्फत ही 300 कोटी रुपये उभे करणार आहे। अरविंदो फार्माच्या इंजेक्शनला USFDA कडून मंजुरी मिळाली। रेलटेलला बिहार एज्युकेशन प्रोजेक्ट काउन्सिलकडून 76 कोटीची ऑर्डर मिळाली। ICICI Pru ला 269 कोटीची नोटीस मिळाली आहे टॅक्सची। त्याचप्रमाणे JBM ऑटोची आज मुलाखत ऐकायला मिळाली। JBM ऑटोने सांगितलं की त्यांचा जो नवीन प्लांट आहे त्याच्यामध्ये 20,000 EV बसचं उत्पादन करण्याची क्षमता आहे। कंपनीकडे आत्ता 5,000 बसेसची ऑर्डर आहे आणि आता बहुतेक ऑर्डर EV बसेससाठीच येईल। शाळांकडून सुद्धा किंवा म्युन्सिपाल्टीकडून सुद्धा या ऑर्डर्स येतील, कारण EV बस या पर्यावरणासाठी चांगल्या आहेत, त्यामुळं EV बसची ऑर्डर येईल। अंबर एंटरप्राइजेस हिने नॉईज ब्रँड ओनरबरोबर जॉईंट व्हेंचर केलं, त्यामुळे ह्यांच्या आता ज्या गोष्टी बनवायच्या आहेत त्या अंबर एंटरप्राइजेस बनवेल। नोमुराने सिमेंट सेक्टरवरचा रिपोर्ट दिला, त्यामुळे आणि सिमेंट सेक्टरमधल्या बऱ्याच शेअरचं टार्गेट वाढवलं, म्हणून आज सिमेंट सेक्टर तेजीत होता। वेदांता हा एक्स डिव्हिडंड झाला, म्हणून वेदांताचा शेअर आज मंदीत होता। सुझलॉन एनर्जीला महिंद्राकडून 100.8 MW कॉन्ट्रॅक्ट मिळालं। अडाणी एनर्जी याने यांचा जो अडाणी एनर्जी सोल्युशनचा आर्म आहे, अडाणी ट्रान्समिशन STEP 4 आणि UAE मधील इझासॉफ्ट होल्डिंग यांच्याबरोबर स्मार्ट मीटरिंग प्रोजेक्ट इम्प्लिमेंट करण्यासाठी
जॉईंट व्हेंचर केलं. या जॉईंट व्हेंचरमध्ये अडाणीचा स्टेक 49%, तर UAE मधली जी होल्डिंग आहे, इजास ऑफ्ट होल्डिंग, यांचा स्टेक 51% असेल. अडाणी ग्रीन ही वॉरंट इश्यू करून 9,350 कोटी रुपये गुंतवणार आहे अडाणी ग्रीनचे प्रमोटर्स. आरती इंडस्ट्रीने ग्लोबल ॲग्रोकेम बरोबर ॲग्रोकेमिकल इंटरमिडिएटसाठी करार केला आहे, त्यातून त्यांना 3,000 कोटीचा रेव्हेन्यू मिळू शकेल. आज 3 कंपन्यांचं लिस्टिंग झालं, क्रेडो, RBZ आणि हॅपी 4G. क्रेडोचा शेअर NSE वर 282.35 रुपयाला तर BSE वर 280 रुपयाला लिस्ट झाला. RBZ चा शेअर NSE आणि BSE वर 100 रुपयाला लिस्ट झाला. 100 रुपयाला दिला होता हा शेअर T ग्रुपमध्ये टाकला आणि ज्या वेळेला IPOची प्राईस आणि लिस्टिंग प्राईस सारखी असते त्याला ॲट पार लिस्टिंग असं म्हणतात. कमी किमतीला लिस्टिंग झालं तर ॲट डिस्काउंट असं म्हणतात आणि चढ्या किमतीला लिस्टिंग झालं तर ॲट प्रीमियम लिस्टिंग झालं असं बोललं जातं. हॅपी 4G हा 850 रुपयाला दिला होता, त्याचं लिस्टिंग नॅशनल स्टॉक एक्सचेंजवर 1,000 रुपयाला झालं तर बॉम्बे स्टॉक एक्सचेंजवर 1,001.20 रुपये हे लिस्टिंग झालं. हे लिस्टिंग 18% प्रीमियमवर झालं. आज तिन्ही लिस्टिंग जे झालं, ज्या लोकांना हे शेअर लागले असतील त्यांना सगळ्यांना लिस्टिंग गेन मिळाले. मला कमेंटमध्ये विचारलंय की तुम्ही ASM बद्दल माहिती देता का, तर ASM बद्दल एकदा माहिती मी दिलेली आहे. ASM याचा अर्थ ॲडिशनल सर्व्हेलन्स मेजर, म्हणजे ज्या शेअरबद्दल SEBI ला एक्सचेंजला काही शंका येते. अवाच्या सवा व्हॉल्यूम वाढतो किंवा अवाच्या सवा शेअरची किंमत वाढते. जेव्हा ते चौकशी करतात की कंपनीमध्ये असं काही घडलं आहे का आणि त्यांना आढळतं की कंपनीत काहीच असं घडलेलं नाही, तेव्हा ते ॲडिशनल सर्व्हेलन्स मेजर लावतात. म्हणजे कधी कधी शेअर T2T मध्ये टाकतात, कधी त्याचं मार्जिन वाढवलं जातं आणि जे लोक ते शेअर खरेदी करतात तेव्हा त्यांना मेसेज येतो की हा शेअर ASM कॅटेगरीत आहे तरीही तुम्हाला खरेदी करायचा आहे का. तेव्हा शेअर होल्डरने त्या शेअरच्या संबंधात सावध व्हावं अशी एक अपेक्षा SEBI ची आणि एक्सचेंजची असते, म्हणून ASM मेजर्स लावली जातात. हे 5 ते 6 दिवसापूर्वीच्या व्हिडिओतही सांगितलं आहे, तरीही आज कमेंट होती म्हणून मी आज सांगितलं. पण ज्यांना अशी कुठलीही शंका येत असेल तर त्यांनी गुगल करावं आणि गुगलवर टाकावं की व्हॉट इज द मिनिंग ऑफ ASM, व्हॉट आर ASM मेजर्स, असं जर टाकलं तर तुम्हाला तिथे उत्तर पटकन मिळून जाईल आणि तुम्हाला गुगल करायची सवय सुद्धा लागेल. एखाद वेळेला करून पाहत जा. नमस्ते.